नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र भावनं स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे फिट्यू सेल्फ भावांनो आता उन्हाळा चालू झालेला आहे तर सर्वात पहिले म्हणजे जिम मध्ये तुम्ही जात असाल किंवा नका जात असू पण ह्या ज्या आजच्या टिप्स आहेत त्या ऐकल्याशिवाय जाऊ नका कारण की तुमच्या जीवाला धोका पण होऊ शकतो की तुम्हाला माहिती आहे की उष्मा घाता नाही जिथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार होता तिथे काही जणांचा मृत्यू झाला तुम्ही पण जर बाहेर फिरत असणार तर तसा त्रास होऊ नये म्हणून काय करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक पण करा मित्रांना शेअर पण करा चला मग चालू करूया सर्वात पहिले म्हणजे आता उन्हाळा चालू झालेला आहे काही जण बोलतात जिममध्ये गेल्यावरती पाणी नाही प्यायचं भाई जिममध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला एवढा घाम येणार तुमच्या बॉडीतून वॉटर निघून जाणार मग तुम्हाला पाणी पिणे गरजेचेच असतात आणि पाणी म्हणजे एवढं हांडावरून न पियचं आहे एक सिप वर्कर म्हणजे एक समजा एकसिटी झाला एक सीप मारा पाण्याची बोलतोय कसं करा एकदा जास्त पाणी पिऊ नका आणि दुसरं एक जेवढा होईल ना तेवढा बाहेरचं खायचा टाळा तुम्ही बाहेर काय करता नाही लय गरम पडतो थंडा थंडा म्हणलं कोकोला गोला पिला जातं भावांनो ते नका पिऊ त्याच्या बदली लिंबू पाणी पिया त्यानंतर मग नारळ पाणी आहे ते पिऊ शकता तुम्ही त्याचबरोबर जसं बाहेरच्या फळांमध्ये जर तुम्हाला केळी भेटत असेल तर केळी घ्या त्यानंतर आत्ताच्या सीजनला तर एकदम मस्त कलिंगट येतो कलिंगड पण तुम्ही खाऊ शकता असे जे फ्रूट्स असतात ना पण माझून अजून असतो ना ते पण खाऊ शकता ज्या फळांमध्ये जास्त पाण्याची क्वांटिटी असते अशी फळं आहेत ना ते जास्तीत जास्त खा तुम्ही त्याचबरोबर बाहेर फिरताना जर तुम्ही अशा उन्हात फिरत असाल तर कॅप घाला आणि त्याचबरोबर तुम्ही जिमला जाण्याच्या आधी काहीतरी खाऊन जा पोटी आता ह्या टायमात तरी नका जात जाऊ कारण की चक्कर येऊन पडण्याचे जास्त चान्सेस असतात आधीच कार जर तुम्ही असाल आणि जर त्यात एवढा ऊन मग तुम्हाला चक्चे चान्सेस जास्त असतात आणि त्याचबरोबर जिमला जाताना घ्या बाबा तो तो नॅपिन घेऊन जा नाहीतर तर मात्र गरमीचा सीझन आहे थोडून तो बेंच ओला करून टाकाल बेंच चांगलं घालून टाकल तसा करू नका आणि त्याचबरोबर जिमला आता उन्हाळ्यामध्ये मुलं चुकी करत होत माहिती काय उन्हाळा पाडल्या सुट्टी आता दोन महिने अशी जिम करणार अशी जिम करणार की अशीच बॉडी बनवणार अरे उन्हाळा आहे पंचेचाळीस मिनटं तर एक तास लय झाला अशी बॉडी तशी बॉडी बनवणार जास्त काही तशी बंद करता आणि तुमची गेनिंग ओनरच नाही नाईट चांगला ठेवा वर्कआउट हेवी करा कमी टाइम करा आराम जास्त त्या बॉडीला नाही रिझल्ट नाही मिळणार आणि त्याचबरोबर जे पण गेनर बिनर जास्त खात असणार तर गेल्यानंतर मग आता उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम होतो खूप जणांना काही जणांना जे याला जातात टॉयलेटला जातात तर तिथून त्यांचे ब्लड पण येतो तर त्यासाठी काय करायचं तुम्ही दुपारच्या टायमाला किंवा जेव्हा पण जात जाता सबजा जो असतो ना तो थोडासा टाकायचा बॉटलमध्ये किंवा दिवसभरामध्ये एक लिटर पाणी असेल ना तर सबजा टाका ते पिया एकदम बेस्ट तुम्हाला सांगतो कमी पण केळीच खात होत होतं रेडी असतं तिकडे तुम्हाला वाटलं दादा फक्त फेकतो आणि स्वतः काही खात नाही ते इथे खूप साला पण दाखवून पोरो एवढे मीच खाल्लेली आणि दुसरं काय अजून घेण्यात जास्त म्हणजे हे करू नका आणि खूप जणांना प्रॉब्लेम होतो आणि सालाडची क्वांटिटी आहे ना ती जास्तीत जास्त ठेवा काकडी आहे ना जास्तीत जास्त खापून गेल्या अर्थ माहिती काय बॉडीवर जेव्हा चिकन अंडी हे ते खायचा पण मुलांना हे नाही समजत की बाई चिकन अंडी सोबत फायबर्स पण फार जरुरी असतात फायबर्स खातच नाही पोरं आहेच की ती अंडी खाल्ली आणि सॅलड सॅलड नाही खाल्ला मग काय होतो की कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतो सकाळी गेल्यावर तिलाही जोर काढायला लागतो असं म्हणून भावांनो तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होत असेल रात्री झोपताना एका ग्लासमध्ये एक चमचा इसब गोल पण टाकू शकता तुम्ही सपल्या असतो सकाळी पोट साफ होईल पण पाणी जास्तीत जास्त पिया पाणी पियाले नाही की तुम्हाला टॉयलेटमधून लढणे हे ते प्रॉब्लेम चालू होऊ शकतात कारण पाणीची क्वांटिटी जी आहे पूर्ण दिवसभरामध्ये जास्तीत जास्त ठेवा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही आणि उन्हामध्ये नाही तिथे इकडे तिथे भटकू नका नंतर चक्कर येऊन पडाल आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कळवा कमेंट बॉक्समध्ये म्हणजे लगेच दुसरी जी व्हिडिओ आहे ती बनवायला मी रेडी असेल पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र